आणि आता बघूयात सविस्तर बातम्या. खासदार भावना गवळींनी वारंवार आश्वासनं देऊनही रखडलेली केंद्रीय विद्यालयाची इमारत आणि विद्यालयातील शिक्षकांच्या चालू सत्रात बदल्यांच्या विरोधात विद्यार्थी व पालकांनी यवतमाळच्या तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. यवतमाळच्या केंद्रीय विद्यालय संघटन येथील भोंगळ कारभार, शिक्षकांची कमतरता आणि शाळेकरिता इमारत नसल्याचा निषेध करीत विद्यार्थी आणि पालकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तिरंगा चौकात शाळकरी विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीविरोधात आपली मते व्यक्त केली. गेल्या 12 वर्षापासून यवतमाळमध्ये सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनची अद्यापही इमारत उभी झाली नाही. खासदार भावना गवई यांनी अनेकदा हा प्रश्न मार्गी लावण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरलेले आहे. शिवाय इमारती अभावी शिक्षक कर्मचारी देखील यवतमाळमध्ये थांबण्यास अनुत्सुक असतात. परिणामी 490 विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेतील 4 शिक्षकांची सत्र सुरू असतानाच एकाएक बदली झाल्याने आधीच रिक्त पदे असलेल्या या शाळेतील शिक्षकांवर शिकविण्याचा अतिरिक्त ताण वाढलेला आहे. त्यामुळे शैक्षणिक वातावरण प्रभावित झाले असून विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेला त्वरित सुसज्ज इमारत मिळावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, शिक्षकांना त्वरित निवास व्यवस्था द्यावी अशी मागणी करीत विद्यार्थी आणि पालकांनी घोषणा दिल्या. या आंदोलनामध्ये पालक कृती समितीचे अध्यक्ष अमन निर्बान, अजय देशमुख, प्रवीण पांडे, नितीन कोल्हे, सुरेश बोनगिरवार, उमा कावरे, अरविंद बेंडे, कुसुम कुंडगे आदी सहभागी झाले होते. आज इथे या आंदोलनमध्ये आली आहे. हा आंदोलन शाळेच्या बिल्डिंगसाठी आणि टीचर्स लोकांसाठी आहे. आणि आमच्या स्कूलचं नाव एवढं मोठं असूनही आम्हाला एवढी छोटी बिल्डिंग दिली आहे. प्रिन्सिपली रोज अटेंड नाही राहत स्कूलमध्ये आणि असले तरी रोज बोलतात की कॉरिडोरमध्ये बोलायचं नाही बा म्हणून, तरी आम्हाला बोलायचं नाही म्हणते पण टीचर्स लोकं बोलतात. ते याचा काय अर्थ आहे की टीचर्स लोकं कॉरिडोरमध्ये बोलतात बा म्हणून. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही पुरेशी खोल्यामध्ये, कारण ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी शिक्षण विभागाची बिल्डिंग शाळेसाठी दिलेली आहे, परंतु त्या छोट्या छोट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना अतिशय दाटीबाटीनं बसावं लागते. हे दोन प्रश्न आहेच, त्याबरोबर सगळ्यात गंभीर प्रश्न आहे तो तेथील शिक्षकांचा, कारण या ठिकाणी मुळात स्कूल बिल्डिंग नसल्यामुळे, टीचर्स लोकांना क्वार्टर्स नसल्यामुळे चांगले टीचर्स इथे येऊ पाहत नाही आणि ज्यांचे इथे अपॉइंटमेंट झाले ते सुद्धा बदली करून जात आहेत. आणि विद्यार्थ्यांसमोर फार मोठा, त्यांच्या पालकांसमोर फार मोठा यक्षप प्रश्न निर्माण झाला की विद्यार्थ्यांचा शिक्षणच धोक्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत सगळे पालक चिंतातूर झालेले आहेत. आम्ही आज धरणे आंदोलन करत आहे कशासाठी, तर आमच्या विद्यालयाला आमच्या जे पाल्य आहेत त्यांना बसायला सुद्धा तिथे जागा नाही. आणि आता जे केंद्रीय विद्यालयाची जी इमारत आहे ते सर्व शिक्षा अभियानच्या ऑफिसमध्ये आहे. सर्व शिक्षाच्या अभियानच्या ऑफिसमध्ये तिथे पूर्णपणे भौतिक सुविधा नाही, विद्यार्थ्यांना सुविधा नाही, तिथे सिक्युरिटी नाही. म्हणून आज आम्ही इथे एक धरणे आंदोलन आम्ही करत आहोत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत. जे आमचे केंद्रीय विद्यालयाचे अध्यक्ष आहे जिल्हाधिकारी यांची सुद्धा कुठेतरी हे आहे की यांनी तरी लक्ष द्यावं. म्हणून आज आम्ही सर्व पालक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी यांना घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही इथे करत आहे. आमची स्कूलचं नाव एवढं मोठं असून पूर्ण देशामध्ये फेमस असून, पण आम्हाला टीचर शिकवायला नाही आहे. आमचे 3 सब्जेक्टला टीचर नाही आहे आणि 6th क्लास सेकंडरी क्लास आहे. आमच्या मी केंद्रीय विद्यालय यवतमाळमध्ये शिकते. या शाळेला 12 वर्ष होत आहे आणि 12 पण वर्षापासून आम्हाला हे स्वप्न दाखवत आहे की आमची स्कूलची नवीन बिल्डिंग बनेल, पण आमच्या स्कूलच्या बिल्डिंगसाठी फक्त खड्डे खोदतात आणि मग ते कोसळून जातात, त्याच्याशिवाय अजून काहीच होत नाही. आम्हाला टीचर पाहिजे.